यशस्वी भवमध्ये आपलं स्वागत आहे. जिंदगी एक सफर है, रास्ते मुश्किल ही सही, हौसले गर हो बुलंद तो मंजिले दूर नहीं. यश तर प्रत्येकालाच हवं असतं, परंतु हे यश प्राप्त करण्यासाठी आतमध्ये जर हौसला असेल, हिम्मत असेल, तर व्यक्ती अनेक प्रतिकूल परिस्थितीतून, अनेक विपरीत घटना घडत असताना सुद्धा तो यशाकडे मार्गक्रमण करत राहतो. त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्याची आर्थिक परिस्थिती, सामाजिक वातावरण, अनेक वेगवेगळ्या गोष्टी ह्या त्याला थांबवण्यासाठी बऱ्याच वेळा कारणीभूत ठरत असतात. परंतु या सर्व गोष्टी जर त्याच्या आतमध्ये हिम्मत असेल तर त्याला यशापर्यंत घेऊन जातात. आज आपल्यासमोर एक खूप सुंदर उदाहरण यासाठी ठेवते. भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. अगदी एका साधारण परिवारातून आलेला एका नावाड्याचा तो मुलगा. मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती, काहीतरी बनायचं होतं, परंतु पारिवारिक परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती त्याच्यासाठी पाठबळ देणारी नव्हती. तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये जिद्द होती, म्हणून शाळा शिकत असताना त्यांनी पेपर टाकायला सुरुवात केली. आपलं लक्ष प्राप्त करण्यासाठी सुरुवातीपासूनच ते प्रयत्नरत राहिले, मेहनत करत राहिले. त्यांना पायलट बनायचं होतं, परंतु त्यांची ती संधीही हुकली. पण त्याही अपयशाने खचून न जाता ते स्पेस सायंटिस्ट बनले. स्पेस सायंटिस्ट बनूनसुद्धा ते थांबले नाहीत, कारण त्यावेळेलाही काही सगळ्याच परिस्थिती अनुकूल होत्या असं नाही. अगदी इस्रोची त्यावेळेला सुरुवात होती आणि स्पेस रिसर्चमध्ये भारत आत्ता कुठे पावले टाकायला सुरू करत होता. अक्षरशः त्या काळात त्यांनी आपल्या सहकारी इतर शास्त्रज्ञांच्या बरोबर ते सॅटेलाइट्स आणि त्याची इतर इक्विपमेंट्स, रॉकेट्स त्यांनी बैलगाडी आणि सायकलवरून नेलीत. म्हणजे कोणत्याही साधनांची अपूर्ती किंवा प्रतिकूल परिस्थिती, कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसतानाही ते यशस्वी बनले. त्यांनी भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये ठळक केलं. अमेरिकेच्या गुप्तहेर अनेक सॅटेलाइट्सना सुद्धा चकवा देऊन भारताला एक परमाणू शक्ती बनवली. इथे अनेक प्रतिकूल परिस्थितींचा त्यांनी सामना केला. कोणतीही परिस्थिती ही आपण त्याला कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय त्यावर ती आपल्यावर काय परिणाम करणार हे ठरतं. एक खूप प्रसिद्ध उद्योगपती ज्यांचा विदेशामध्ये त्यांच्या अचीवमेंट्सबद्दल खूप मोठा सत्कार होत होता, जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही इतके यशस्वी उद्योगपती कसे बनलात, तर त्यांनी सांगितलं की लहानपणी खूप हलाखीचे दिवस आम्ही काढले. आमचे वडील दारू प्यायचे आणि त्यामुळे आम्हाला ना चांगले शिक्षण ना चांगले संस्कार मिळाले. म्हणून मी तेव्हाच ठरवलं की आपण असं जीवन नाही जगायचं, आपण काहीतरी बनायचं, आपण काहीतरी करायचं. आणि ते मोटिवेशन घेऊन आज मी इथंपर्यंत पोचलो. काही दिवसानंतर त्या पत्रकारांना त्यांच्या दुसऱ्या भावाची गोष्ट समजली की जो अत्यंत गरीब आणि हलाखीचे दिवस काढत होता. जेव्हा त्यांनी त्यांना जाऊन विचारलं की तुमच्या या परिस्थितीच्या पाठीमागचं कारण काय, तर त्या भावांनी सांगितलं की काय करणार, लहानपणी आम्हाला कुणी शिकवलंच नाही, वडील दारू प्यायचे, मारहाण करायचे, ना संस्कार दिले ना शिक्षण दिलं, आणि त्यामुळे वडिलांमुळे आम्ही हेच शिकलो आणि त्यामुळे आज आमची ही परिस्थिती निर्माण झाली. बघा, एकच परिस्थिती, दोन सख्खे भाऊ, परंतु त्यातून काय शिकले आणि काय बनले. तर परिस्थिती महत्त्वाची नसते, त्या परिस्थितीला आपण कसे बघतोय, त्यातून आपण काय शिकतोय हे महत्त्वाचं असतं. तर प्रत्येक परिस्थितीतून बोध घ्या आणि पुढे पुढे जात राहा, यशाकडे वाटचाल करत राहा. ओम शांती.